त्र्यंबकेश्वर मध्ये आता हनुमान जन्मभूमीवरून नवीन वाद निर्माण झाल्याची चिन्ह आहेत. हनुमानाची जन्मभूमी ही किष्किंधा असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती महाराजांनी केलाय, तर त्र्यंबकेश्वर मधील अंजननेरी ही तपोभूमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हनुमानाचं जन्मस्थान देशात कुठे आहे यावरून देशाच्या उत्तरेकडे सध्या मोठा वाद पेटला आहे. देशातून तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो, त्याचेच पडसाद नाशिकमध्ये उमटत आहेत, जिथे एका चर्चेचं आयोजन त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात आलं होतं, जिथे किष्किंधाचे गोविंदाचार्यही इथे आले होते. शिवाय काही अभ्यासकांनी इथे हजेरी लावली, तिथेच काही जुने संदर्भही सादर करण्यात आले. वाल्मिकी रामायणाची संदर्भ इथे देण्यात आले आणि अंजनेरी येथे हनुमानाची जन्मभूमी असल्याचं यातून स्पष्ट झालं, तर किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचं समोर आलं. अंजनेरी नगरी इथे केवळ तपोभूमी असून हनुमान तिथे लहानपणी खेळल्याचे संदर्भ मिळाले. यात शास्त्रोक्त चर्चेमुळे नव्या वादाला तोंड फुटत आहे.